17 मध्ये टॉप क्वालिटीचा माल उचललाय. पिलो बघा, पिलो खूप छान आहेत मित्रांनो. तुम्हाला मला ही जोडीची 2000 रुपये किंमत सांगा. तुम्ही किती 1300 ला घेतले? 1300 रुपयाला. 1300 ला जोडी म्हणजे 650 रुपये कान माल. 650. हा हा मित्रांनो, 650 रुपयाला पिलू घेतलेलं आहे. पिलू बघा, एक नंबर माल आहे. पाच सांगली होती पहिलं. हा आम्ही 3.5 सांगली होती. हा मग आता मग 2000 ला जोडी घेतली. 1000 रुपयाला पडले. थोड्या थोड्याला घेतले आम्ही 1000. मित्रांनो, 2000 रुपये सांगायची किंमत होती. दादांनी 1000 रुपयाला खरेदी केली. पिलं चांगलं बघा, माल मस्त आहे. नमस्कार मित्रांनो, भोकरवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केटला आलोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या, मेंढ्या आणि भोकर यांची किंमत कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी दादांचे आलेले आहेत, माल सिलेक्शन चालू आहे. पिला बघा, पिलं खूप चांगले आहेत. आपले सबस्क्रायबर आहेत दादांचे. तर त्या सबस्क्रायबर आपले व्हिडिओ पाहून येतात. त्या ठिकाणी माल सिलेक्शन खूप चांगलं चालू आहे. क्वालिटी पण पिलं आहेत मित्रांनो, माल मस्त आहे. त्याचीच नाही तर तुम्हाला कुठली त्याची नाही. घरी घरी मी असं मानत नाही. मला घरी काय गरज नाही. काय सांगितलं कानाने? काय कानाने सांगितलं होता? ठिकाण सांगितलं. तरी 6.5. 6.5 आहे. तुम्ही काय कानाने मागितलं? काय लांब देत नाही. काय लांब देत नाही एवढे. मागायला जाऊ द्या, तुमचे सांगायला जाऊ द्या. थोडं फार येऊन जातील ना. मला काय करायचं मित्रांनो? 6.5 आणि 5 अशी चालू आहे. दादांचे डायरेक्ट नाही म्हणतायत. काय अपेक्षा शेवट मग तुम्हाला? केवढ्या पर्यंत झाली पाहिजे? 6000 पर्यंत अपेक्षा होती. तर मित्रांनो, 6.5 सांगायची होती, 6000 कानाची अपेक्षा होती. 5 ने मागून घेतली होती. पिलो खूप चांगले आहेत. चांगला मागितलाय ना. काय लांब नाही ना. टोटल लॉटचा युवा चालू मित्रांनो. 6000 रुपये सांगायचे. 5200 ने मागून घेतलेला आहे. मागील बस 3500 सकाळी सकाळीची जाऊ दे. मागेल तर सांगायचं ना त्याला. ते म्हणतात 5.5 ने मागून गेलेला आहे. बस 5.5 मागून गेलेला आहे. तेवढ्या मध्ये सोडून देणार आहेत. 5200 करत आहे दादा. ते पिलं खूप चांगले आहे. माल मस्त आहे. लहान लहान भोकर काढून द्यायचे बोले. लहान पिलं काढून द्यायचे बोले. मित्रांनो, माल चांगला आहे. एक नंबर माल आहे. काहीच काहीच लांब नाही सांगितलं मित्रांनो. एकदम जवळ सांगून दिलेलं आहे. 16000 ते 100000 आपण सुद्धा खूप बुक्की पण माल आहे. बघा, माल खूप चांगला आहे या ठिकाणी. काही नाही, काही नाही, चालत. तोडपाणी करी. 4-5 हलका नसतात ना. 5.5 काय पूर्ण सणावे लायचा असतात हलका मुळे. 5300 5 ते सांगतायत. 5300 ने मागणी झाली मित्रांनो. जवळ एक कार करते. माल खूप मस्त आहे. उमराना आहे आपला. उमराना हलकी काढून गेले. 5.5 सरलाट सरलाट विषय चालू आहे. 5.5 आणि 5300 असा मध्ये व्यवहार चालू आहे. 5200 जाऊ दे. तू एंडुली करून घे. तुम्ही एंडुली मारले वा. किती ने? 300 काय जे दर्श होत ते दर्श होत. काय किती वाढलं ते? ए बाबा बाबा, मांडी रुकून घ्यायचं असं. जाऊ दे, जाऊ जाऊ. 300 घे. उचल चल जाऊ. घे घे जाऊ द्या. जाऊ द्या. बोलणं गेलेलं आहे.
पाच पेन्शन आहे करून दिलेलं आहे, माल मस्त आहे, खूप चांगलं आहे. दादाने शोधा करून दिलेला आहे, कुठून येतात तुम्ही? इच्छा राजू माल बरोबर आहे. आता काय काय शोधा चालू होता यांच्या सुरुवात? 5300 डायप बोलले, 3.5 अडी होती त्यांची, 5300 5400 असे करत होते. 5300 सगळा माल देऊन दिला आता तुम्ही मध्ये पडले म्हणून. तर मित्रांनो खूप खूप चांगले माणसं भेटतात बाजारात बऱ्याच टायमाला. 1 रुपया न घेता व्यवहार करून दिला, दलाली करणारे 100% लोक राहतात. चांगला माल चोडून दिलेला बघा, माल मस्त आहे. तर या ठिकाणी 8 पिलांचा सुद्धा चालू आहे मित्रांनो. क्वालिटी बघा, क्वालिटी छान आहे. पिलं खूप चांगले आणले आहेत, माल मस्त आहे मित्रांनो. पाण्याला एक माल आहे, खूप छान माल आणलं बघा. पावसाळ्यात सुद्धा एकाच्या नाकाला सर देणे, एक नंबर माल आहे. कोण विकणार तुम्ही? काय कानाने माल सांगितलाय? हा, काय कानाने माल सांगितलेला आहे? त्याच्या दोन आलं की दिसतं आलं की तो म्हणजे हे सहा वेगळे आहेत आणि ते दोन वेगळे आहेत. त्या दोघांचे काय सांगतायत? सांग काय. 5500 रुपये कानाचे. आणि यांचे काय कानाने सांगतायत? 4000 रुपये कानाने द्यायचे. मागणी काय कानाने झालेली? मागणी 3000 रुपये, 3500 रुपये. काय अपेक्षा शेवट मग आपल्याला? आपल्याला काय 38 लॉट आणि लॉट आला तर 38 एवढा करून देणार थोडाफार मागे पुढे. मित्रांनो बघा, 3500 38 अशी त्यांना अपेक्षा आहे. लॉट लॉट करून देणार आहे माल मस्त आहे. 4000 रुपयाने माल सांगितलं. पिलं खूप चांगले आहे बघा, माल मस्त आहे. मस्त जोडे आणले पिलं बघा, पिलं खूप छान आहे. कलर लावून आणलं मित्रांनो. माल मस्त आहे. फार्म मधला माल वाटतोय. फार्म मधला माल आहे ना? चराई मधलाच आहे का? तर मेंढपाळ आहे तुम्ही? तर मेंढपाळ आहे. आमच्या चराई मधला माल आहे. माल बघा, माल खूप चांगला आहे मित्रांनो. एक नंबर बोकड आणलेला आहे दादाने. काय सांगितले जोडीचे? जोडीचे काय सांगितले? जोडीने काय सांग मला. 6000 रुपये सांगितलेले. का बरं आज मार्केट डाऊन आहे का? मार्केट काय मार्केट नाही, फक्त मार्केट कसे आहे मागच्या मार्केट पासून मार्केट डाऊन आहे. पाऊस आहे ना? काय मार्केट राहिले का डाऊन? मग तसेच जातो, भाव कमी होतो, पाऊस पुढे. काय अपेक्षा होती याची? याची तर 6500 जवळपास. काय मागतो? 4000 4500. हा का, कोरे 5000 मागतो. बरोबर. मार्केट का बरं डाऊन झालंय पावसामुळे? पाऊसमुळे झालं डाऊन. नवल पाऊसमुळे झालं डाऊन. तर मित्रांनो, पावसाचं वातावरण झालं तर मार्केट डाऊन होऊन जातं. कारण कसं आहे, पाऊस चालत आहे तर लोक पटापट माल विकून पळतात. स्वस्त माझं माल खूप चांगला आणलाय. पिल्ले चांगले आहेत बघा दादांचे. एक नंबर माल आहे. या ठिकाणी मेंढ्यांचा शोधा चालू आहे. एक 5 नगे मित्र, माल खूप चांगला मित्रांनो, माल मस्त आहे. तर मित्रांनो 5 नगे 4 नाही सांगितलेले. 4500 असा त्यांचा शोधा चालू आहे. किती पर्यंत मागताय शेवटचे? शेवट मांगेले ना 4500 4450 पर्यंत मांगेले. 4500 मागतात. काय अपेक्षा होती? 5500 च्या अपेक्षा. 5000 अपेक्षा होती आम्हाला. मार्केट नाही तसं. मार्केट नाही आज. मार्केट डाऊन आहे का? मार्केट डाऊन. आज मार्केट डाऊन आहे मित्रांनो. 4500 दिलेले. माल मस्त आहे बघा. पिलू खूप छान आहे. सगळे नग खरेदी केले. तर मित्रांनो, मालेगावच्या दांते आले साखरी बाजाराला. आज शुक्रवार असल्या कारण आणि मालेगावचा सुद्धा बाजार होता मित्रांनो, पण मालेगावचा बाजार सोडून दांते साखरीला माल खरेदी करायला आले. पिलू बघा, पिलू खूप छान घेतलं. मोकळा दाखवा ना थोडं. माल मस्त सिलेक्शन केलेलं आहे. एक नंबर माल आहे मित्रांनो. काय किंमत सांगितली होती याची? याची 25 सांगितलं. 2000 मध्ये घेतलं. 25 सांगायचे होते. 2000 तुम्ही खरेदी केलं. बरं, मालेगावचा एवढा मोठा बाजार असून तुम्ही साखरी एवढ्या लांब का आले माल खरेदी? मालेगावला जिथं बरोबर नाही बाजार. नाही आता बाजार भरत नाही बाबा मालेगावला एवढा मोठा. म्हणजे साखरेला मोठा बाजार भरायला लागला. आणि माल कसा वाटला तुम्हाला? माल चांगला आहे. सुंदर माल आहे. माल चांगला आहे बघा. आणि किंमत पण योग्य आहे. किंमत योग्य आहे. म्हणजे इतर बाजारांपेक्षा तुम्हाला 2 पैसे कमी वाटले का नाही? मालेगावपेक्षा तर चांगला आहे. माल चांगला आहे कारण की मेंढपाळ लोक खूप जास्त आहे या भागामध्ये. त्यांचा सर्वांचा माल चरायचा माल चांगला येत असतो. बरोबर आहे. तर मित्रांनो बघा, मालेगाव सोडून दांते साखरेला पिलू खरेदी करायला आले. मालेगावला एवढा मोठा बाजार भरत नाही असे दांते म्हणतात. कारण की बऱ्याच दिवसापासून मालेगावचा व्लॉग बनवलेला नाही. आपण साखरेचाच व्लॉग बनवतो. शुक्रवारी दोघं बाजार येतात. खूप चांगल्या क्वालिटीमध्ये माल घेतला. पिलं बघा, मस्त पिलं घेतलं मित्रांनो. तर गावरान जातीमध्ये कोकरे आहेत मित्रांनो. कटिंगसाठी शोधा चालू आहे. पिलं बघा, पिलं खूप चांगले आहेत. माल मस्त आहे. दुकानावर माल जाणार आहे. काय सांगितलं जोडीचे? 11000 रुपये जोडी. धान्य मागितलं. केवढ्यापर्यंत मागितलं जातं? 6000 रुपयाला जोडी. तर 6000 रुपयांत जोडी मागितली कटिंगसाठी? नाही. तर मित्रांनो, 6000 ला जोडी मागितली. 11000 रुपये सांगायचे का? आणि शेवट काय अपेक्षा आहे तुम्हाला? शेवट काय अपेक्षा? केवढ्या झाला पाहिजे? 10000. 10000 रुपयांत झाला पाहिजे. 10000 रुपयांत जोडी झाला पाहिजे. पिलं चांगलं आहे बघा. माल मस्त आणला या ठिकाणी धान्य. तर कोकरू आणलं मित्रांनो. पिलं बघा, माल मस्त आहे. चराई मधला कोकरू येतो पण पिलू खूप छान आहे. काय सांगितलं दादा याची? 2000. मागणी केवढी झाली? मागितलं केवढ्याला? मागेल 900 साडे 900. 900 साडे 900 मागतात. काय अपेक्षा आहे? आला 1015 किती महिन्याचा माल आहे?
दोन एक महिने दोन एक महिने राहिमधला आहे. तर मित्रांनो बघा, 2000 रुपये सांगायचे होते, 800-900 रुपयाला मागणी झाली, 10,000 अपेक्षा आहे. पण जर आला तर माल चुरून देणार आहे. पिलू छान आणलंय बघा या ठिकाणी माल मस्त. तर गौरांग जाती मधलं कोपरं आहेत, 3 पिलं दिसले. पिलू खूप छान आहेत बघा, माल मस्त आहे मित्रांनो. पाहण्याला एक माल आहे, 2 महिन्याच्या आसपासचे वाटतायत मला. मेंढपाळ आहेत दादा, ते चराईमधला माल आहे, लक्षात येत नाही लवकर. पण किती महिन्याचा माल आहे हा? हे 2 महिने. 2 महिन्याचे आहेत ना? तर 2 महिन्याचा माल आहे मित्रांनो. काय किंमत सांगतात नगाची? यांच्या आम्ही सांगायची 6,000. मागणी झाली काही? नाही मागणी नाही. कितीपर्यंत अपेक्षा आहे? आता ते मागणीवर आहे, मागे पुढे करून घेऊ. 6,000 रुपये कानाचे सांगितले तिघांचे. तर मित्रांनो, तिघांचे 6,000 रुपये कानाने सांगितले. पण जर लॉटचा लॉट केला झाला तर कमी जास्त करून घेणार दादा. ते पिलो खूप चांगले आणले बघा, माल मस्त या ठिकाणी. या ठिकाणी दादा आणि पिलो आणलाय मित्रांनो, 1-4 महिन्याच्या आसपासचा माल येत राही मधला भोकर दिसतोय मला. पिलो बघा, पिलो खूप छान आहे, थंडीमुळे थोडा सेवळा होतोय. माल मस्त आहे. काय जोडी काय सांगितले नगाचे? 5,000 सांगितलं, 3 लाख मागतायत. 3 लाख मागतायत, काय अपेक्षा आहे? आपल्या काय 4-4.5 पर्यंत मेंढपाळ. तर मित्रांनो बघा, चराईमधला बोलू तर मेंढपाळ आहे. ते 5,000 सांगायची किंमत आहे, 3-3.5 मध्ये मागतायत. पण 1-4,000 पर्यंत त्यांना अपेक्षा आहे. पिलू छान बघा, माल मस्त आणलाय. चराईमधला माल आहे मित्रांनो, 1-3 महिन्याच्या आसपासचा बोकड बघा, माल मस्त आहे. तर मित्रांनो, गौरांग जातीमध्ये जोडी आणली अजून ती पिला 8-12 महिन्याच्या आसपासचा माल वाटतोय मला. मी दात चेक केले मित्रांनो, दात नाही पिला ना, चांगले वाढलेले पिलो. माल मस्त मित्रांनो, क्वालिटी बघा, क्वालिटी खूप छान आहे. दोघांच्या दोघं आंडू दिसत आहेत मला. गौरांग जातीमध्ये मस्त माल आहे मित्रांनो. काय सांगितलं जोडीचे? जोडी 16 सांगितले आम्ही. हा, 16 सांगितलं म्हटलं जोडी. 16,000 रुपये. हो, मागणी झाली का काही? मागणी झाली होती. केवढ्याला झाली होती? 12,000. 12,000 जोडीचे. हो, काय अपेक्षा होती मग? आमची 13,500. 13,500. तर मित्रांनो, 16,000 रुपये सांगायचे जोडीचे. 12,000 मागून घेतला होता समोरच्या व्यक्तीने. पण 13-13,500 जर दिले असते दहा सोडून दिला असता बघा. 2-2 दहा ते अपेक्षा असते. माल मस्त घेतलेला या ठिकाणी. पिलो खूप छान आणले त्या ठिकाणी. दोघांच्या दोघं अंडू एकंदुरीसाठी चांगला माल मित्रांनो. देवाला चढवण्यासाठी माल मस्त आहे बघा, ठोकळ माल एक. तर दादाने सागरी बाजारातून पिलो घेतलेलं आहे मित्रांनो. बोकड बघा, बोकड आहे ना तर बोकड आहे मित्रांनो, माल मस्त आहे. काय किंमत सांगितली होती सुरुवात? ते काय बोलले होते? सांगायची किंमत काय होती त्यांची? 26,000 म्हणत होते. तू 2500 लागितलं. मित्रांनो, 26,000 सांगायची होती. 8,500 खरेदी. चांगला पिलो घेतलाय बोकडे मित्रांनो, माल चांगला. तर या ठिकाणी गौरांग जातीमध्ये जोडी आणली मित्रांनो. पिलो बघा, पिलो खूप छान आहे, माल मस्त आहे मित्रांनो. 1 नंबर माल आणलाय, टॉप क्वालिटी मध्ये पिलं आहेत, चांगले जोडी. काय सांगितले जोडीचे? कोणती जोडी? हे जोडीचे 5,500. मागणी झाली काही? मागणी 4,500. काय अपेक्षा आहे? 5,000 फायनल. 5,000 पर्यंत यायला पाहिजे होतं मित्रांनो. बघा, 4,500 ला मागून घेतलेली जोडी, 5,000 फायनल म्हणतात दादा. आणि ते माल मस्त आहे बघा जोडी मित्रांनो. पिलो खूप छान आहे त्या ठिकाणी. तर मित्रांनो, जळगावच्या दादा आहेत बघा, पारोळा, जळगाव पारोळा. तर पिलो बघा, पिलो खूप चांगले आणतात, माल मस्त आणलाय मित्रांनो. नेहमी त्यांच्याकडे शिरोई पॅच मध्ये माल राहतो. पण यावेळेस गावना आणलाय, पिलो खूप चांगले आहेत. हा एक मोठा बोकड आहे, 3 लहान पिलं आहेत मित्रांनो. बघा, क्वालिटी खूप छान आहे. बोकड बघा, मस्त आहे. हा जो मोठा बोकड आहे, काय किंमत सांगतायत त्याची? का 5,500. आणि हे जे लहान पिलं त्यांची? याची 2500. आणि त्या दोघांची 4,500. बरं, याची 2500 रुपये सांगतायत. आणि 4,500 रुपये जोडी सांगतायत. जर कोणी माल घ्यायला आलं कोणी, तर बार्गनिंग होऊन जाईल. मित्रांनो, जर खरेदी कराल तर बार्गनिंग होऊन जाईल. बघा, माल खूप चांगला आणलाय आणि पिलो खूप छान आहे, माल मस्त आहे. तर मित्रांनो, जितूभाऊने माल आणलाय, गौरांगला सोजत क्रॉस केलेला आहे मित्रांनो. पिलं बघा, पिलं खूप चांगले आहेत, सोजत जातीचे पिलं आहेत मित्रांनो. गौरांग शेळ्यांना सोजतचा बोकड लावून पिलांची निर्मिती केली आहे. बघा, पिलं खूप चांगले आहेत मित्रांनो. या ठिकाणी माल मस्त आहे. एक माझ्या अंदाजाने 2-3 महिन्याचा आसपासचा माल आहे. थोडा शिंकतोय पावसामुळे, खोकवतोय मित्रांनो. पण जर तुम्ही ट्रीटमेंट केली तर माल ओके होऊन जाईल. सर्दी तर काही दिसत नाही, पण कप वाटतात माल थोडेसे. पिलू खूप चांगल्या क्वालिटीमध्ये मित्रांनो, जात सोजत आहे मित्रांनो. 100% सोजत जाते मित्रांनो. मी पाहूनच सांगून देतोय, 1 नंबर पिलं आहे माल बघा. माल खूप सुंदर आहे. तर जितूभाऊने आणलाय, बरं काय कानाने सांगताय? सिंगल नग. सिंगल का? 3,500 प्रमाणे. 3,500 प्रमाणे. आणि समजा कोणी 5-5 उचलून घेतले, कमी जास्त करून घे. 100% कमी जास्त? 25% देऊन देतो. 100% 100%. तुमचा नाव नंबर सांगा. तुम्हाला हा नंबर माहिती आहे, जितूभाऊ म्हणतात. कोपऱ्यालाच उभे राहतात मित्रांनो. माल खूप चांगला आहे. कितीने देणार शेवट? 3,500 सांगते मी. 25 मित्रांनो, 3,500 सांगताय. 3,500 बोलतायत. पण जर खरेदी करायला आले
100% सोडून देणार मित्रांनो. पिलो खूप चांगले आणले जुतू भाऊ ने, माल मस्त आहे बघा. हे दादा ते या ठिकाणी सागरी बाजारात असतात, खूप चांगले पिलो आणले. तर दादांनी या ठिकाणी माल आणलेला बघा, पिलो बघा, पिलो किती छान आहेत मित्रांनो. चांगल्या क्वालिटी मध्ये माल आणलेला आहे. खूप सुंदर असा जोडी आहे मित्रांनो. पाट आणि बोकड आहेत का? दोघं बोकड, बोकड आहेत दोन्ही. दोघी बोकड, दोघी बोकड, दोघी बोकड आहेत बघा. अजंत माल एक 6 महिन्याचे असतात, पिलो असतील. पिलो खूप छान आहेत. काय किंमत सांगतात जोडीचे? जोडीचा 8.5 मागणी झाली काही? हो, एवढ्या मागे 6000 का अपेक्षा आहे मग सोबत? शेवट 6.5-7 लागू, 6.5-7 पर्यंत. मित्रांनो 8.5 हजार सांगायचे, 6 हजार ला मागणी झालेली आहे. दहा ना 7.5-7, 7.5 असे अपेक्षा आहे. पण बघू शेवट पर्यंत देऊन देतील दहा ते माल चांगला लागला. पिलो खूप छान आहे त्या ठिकाणी, माल मस्त. तर दादांनी सागरी मार्केट मधून 2 पिलो खरेदी केले, माल मस्त मित्रांनो, 1 नंबर माल आहे. व्यापाराने काय किंमत सांगितली होती तुम्हाला? व्यापाराने 2-2 हजार. तुम्ही केवढ्या केवढ्या घेतले? आम्ही 1000-1000. मित्रांनो 2-2 हजार रुपये सांगायची किंमत होती. दादांनी 1000-1000 रुपयाला खरेदी केली. पिलो चांगलं बघा, माल मस्त आहे. तर दादांनी सागरी बाजारातून बोकड घेतलाय बघा, पिलू खूप छान आहे, पांढऱ्या रंगात माल आहे, 1 नंबर माल आहे मित्रांनो. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला? व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? 2200. तुम्ही केवढ्याला घेतले? आम्ही 1700 मागितलं होतं, 1900 घेतलं. मित्रांनो 2200 सांगायची किंमत होती. दादांना 1700 पर्यंत अपेक्षा होती, पण दादांनी 1900 ची खरेदी केली. पिलू छान घेतलंय बघा, माल मस्त आहे. तर दादांनी साखरी बाजारातून पिलं घेतले. पिलं बघा खूप चांगला माल आहे मित्रांनो, क्वालिटी वन पिलं घेतले. दादांनी खरेदी केली. जोडीचे व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली? त्यांनी मला 9.5 सांगितले. आणि तुम्ही केवढ्याला घेतले? 6.5. मित्रांनो जोडी 9.5 ला सांगितली होती, दादांनी 6.5 ला खरेदी केलेली, म्हणजे 3000 आतला माल. पिलं चांगलं बघा, माल मस्त. तर दादांनी साखरी बाजारातून पिलं घेतलंय मित्रांनो, 5000 जोडी, 2500 रुपये कानाने माल उचललाय. सांगायची किंमत काय होती व्यापाऱ्याची? 7000. 7000 रुपये जोडीचे सांगत होते, 7000 जोडीचे सांगत होते. 5000 उचललाय, 2500 रुपये कान माल पडलाय. पिलो छान आहेत बघा, माल मस्त. तर दादांनी जोडी घेतलेली आहे. पिलो बघा, पिलो खूप छान आहे, माल मस्त आहे मित्रांनो. काय किंमत सांगितली होती जोडीची? 2000 रुपये. 2000 रुपये त्यांनी सांगितलेले होते. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती विकणाऱ्याने? त्यांनी 5 सांगली होती पहिलं, मग आम्ही 3.5 सांगली होती. मग आता मग 2000 ला जोडी घेतली, 1000-1000 रुपयाला पडले. तर मित्रांनो गाडी लोडून चाललेले, मी दादांना गाडीमधून उतरवून घेतलेले इंटरव्ह्यू साठी. त्यांनी खूप चांगला माल घेतलाय गाडीमध्ये, जोडी सुद्धा घेतली. माल बघा कितीला, काय किंमत सांगितली होती जोडीची तुम्हाला? मला ही जोडीची 2000 रुपये किंमत. तुम्ही किती? 1300 ला घेतले. 1300 रुपयाला. 1300 ला जोडी, म्हणजे 6.5 रुपये कान माल. मित्रांनो 6.5 रुपयाला पिलो घेतलेलं आहे. पिलो बघा 1 नंबर माल आहे. बरं तुम्ही कुठून येत? मी शेनपूरवरून. तुम्ही व्यापारी? हा व्यापारी. दर आपल्याला येतात का? हा येतो ना. तर एवढ्या लांबून येतात, बाजार कसा वाटला तुम्हाला? बाजार चांगला आहे, माल चांगला येतो, माल चांगला येतो. कमी पैशामध्ये, कमी पैशामध्ये भेटतो. शेतकऱ्यांना पण पाळण्यासाठी व्यवस्थित. आणि रोकटोक व्यवहार, लगेच व्यवहार, रोकटोक व्यवहार. बाजार लवकर चालवतो, लवकर संपतो, लवकर संपतो. किती वाजता येतो बाजारात? इथे आम्ही तरी 6.5-7 पर्यंत. 6.5 ला बाजार टच राहतो एवढ्या लांबून. बघा मित्रांनो एवढ्या लांबून दादा येतात. माल खूप चांगला घेतलाय. पिलो खूप चांगलं बघा, माल. तर मित्रांनो आंबाच्या दादांनी जोडी घेतलेली, कोकरं घेतले. पिलो बघा पाळायला चालले, 1 नंबर माल घेतला मित्रांनो, क्वालिटी वन पिलो आहे. हे जे पिलो आहे याची काय किंमत सांगली व्यापाऱ्याने? कोणतं? या पिलाची. या पिला 4. जोडी घेतली का मोकळे मोकळे घेतले? जोडी घेतली. किती जोडी घेतली? 3500. 3500 आणि 4000 जोडीचे सांगितले होते. मित्रांनो 4000 जोडीचे सांगायचे होते. दादांनी 3500 ला जोडी घेतली, म्हणजे 1600-1700 रुपये कान माल पडलाय. 1700 मध्ये टॉप क्वालिटीचा माल उचललाय. पिलो बघा, पिलो खूप छान आहेत मित्रांनो. तर दादांनी सागरी बाजारातून बोकड घेतलाय. पिलू बघा, पिलू खूप छान आहे, माल मस्त घेतलाय मित्रांनो. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला? 3000 रुपये म्हणत होतो. 3500 म्हणत होतो. 2800 ला. तर मित्रांनो 3500 सांगायचे होते, 2800 ला खरेदी झाली. पिलू खूप छान आहे बघा. तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते. बाजार बघा पूर्णपणे बाजार फुल झालेला आहे. तर आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.